सत्ता संघर्षाचा निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने दिला या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार हे स्पष्ट झालंय पण त्यासोबतच ठाकरे गटाकडून दावा केला जातोय की कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदेचे आमदार हे अपात्र ठरू शकतात कोर्टाने शिंदेंना फटकारलं आहे असंही ठाकरेंकडून सांगितलं जात आहे त्यामुळे सगळे चुकले पण शिंदे वाचले असंच बोललं जात या सर्व घटनाक्रमात कोण कुठे आणि कसं चुकलं पाहूयात पुढच्या दोन मिनिटात तर सर्वात मोठी चूक या प्रकरणात ठरली ती म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा दिलेला राजीनामा आज निकाल सांगताना कोर्टाने यावर महत्वाचं भाष्य केलं कोर्टाने म्हटलं आम्ही पुन्हा महाविकास आघाडी सरकार आणू शकत नाही कारण उद्धव ठाकरे यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता त्यामुळे तेव्हाची पूर्वस्थिती पुन्हा निर्माण केली जाऊ शकत नाही सभागृहात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता स्वेच्छेने त्यांनी राजीनामा दिला ठाकरेंची हीच चूक शिंदेसाठी फायदा ठरली आहे ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती वेगळी असू शकली असती असंही यानंतर म्हटलं जात आहे या प्रकरणात राज्यपालांना कोर्टाने चांगलंच आहे सुप्रीम कोर्टानं निकाल देताना म्हटलंय की ठाकरे सरकार स्थिर आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी कुठलाही अविश्वास प्रस्ताव आलेला नसताना तसंच बहुमत चाचणी बोलवण्यासाठी ठोस हो असे पुरावे नसताना राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे बेकायदेशीर आहे याचाच अर्थ राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय हा बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आणि एकनाथ शिंदेगडाचे काही आमदार यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिलं होतं त्यानंतर कोश्यारी यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं ठाकरे त्याविरुद्ध न्यायालयात गेले पण तिथे त्यांना दिलासा न मिळाल्यानंतर शेवटी बहुमत चाचणी अगोदरच ठाकरेंनी राजीनामा दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा राज्यपालांना पत्र लिहिलं तेव्हा अधिवेशन सुरू नव्हतं तत्कालीन विरोधी पक्षाकडूनही ठाकरे सरकार विरोधात कोणताही अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही तो मांडायला हवा होता असंही कोर्टाने म्हटलंय त्यामुळे इथेही फडणवीस चुकल्याचं बोललं जात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतरही भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती मान्य केली यावरही कोर्टाने ताशेरे ओढले शिंदेंकडून भरत गोगावले तर ठाकरेंकडून सुनील प्रभू असे दोन प्रस्ताव होते अशावेळी शिवसेना पक्षाची मान्यता गोगावले यांच्या नियुक्तीला आहे की सुनील प्रभू यांच्या हे नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून तपासलं नाही अध्यक्षांनी पक्षाची मान्यता असलेली नियुक्तीच ग्राह्य धरायला हवी होती त्यामुळे गोगावलेंच्या नियुक्तीला विधानसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता ही बेकायदा आहे असं नमूद करत अध्यक्षांच्या भूमिकेवरही कोर्टाने ताशेरे ओढले एकनाथ शिंदेंनी व्हीप बदलणं यावरही सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं अशा प्रकारे सत्ता संघर्षाच्या या संपूर्ण घडामोडी घडत असताना प्रत्येक नेता हा काही ना काही चूक करत होता या सर्वच गोष्टींवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने निकालात ताशेरे ओढलेत यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली आहे की ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यामुळे शिंदेंचं सरकार आता कायम राहणार आहे तसेच अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांनी घेणं अपेक्षित आहे त्यामुळे या निर्णयानंतर पुन्हा काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे एकूणच नेत्यांच्या झालेल्या या चुका आणि त्यानंतर शिंदे सरकारचं कायम राहणं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीनं सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद